महाराष्ट्राचे नूतन क्रीडा युवक कल्याण आणि बंदरे मंत्री संजय बनसोडे आपल्यासोबत आहेत. सर, आज नव्यानं आपल्याकडे हे खातं आलेले आहे, समाधानी आहात का? काय संकल्प आहे राज्यातल्या युवकांच्यासाठी? अहो, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याच्या कॅबिनेटमधील मंत्री त्या ठिकाणी अजितदादा पवार साहेबांनी, पवार कुटुंबियांनी त्या ठिकाणी मला दिलेली आहे. ह्याच्या मोठ्यापेक्षा मोठा विभाग कोणता आहे? आणि कॅबिनेट मंत्री म्हटल्यानंतर सगळ्या विभागाचं त्या ठिकाणी काम करता येतं. आता हे विभाग जी मला दिलेला आहे त्याचं योग्य नियोजन करून, त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या विभागाला न्याय देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर अजित पवार आता अर्थमंत्री त्यांच्याकडे जे काय आहे ती पद जात आहे, आणि गेल्या वेळेला जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ते एकनाथ शिंदे गटाचे आमदार आहे, ते पूर्ण नाराज झालेले होते की राष्ट्रवादीकडनं जे निधी आहे मुबलक निधी मिळत नाही. दादाची काम करण्याची पद्धत अतिशय पारदर्शक आणि स्पष्ट वक्ता म्हणून दादा संबंध महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे. दादा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत जनतेचे त्या ठिकाणी काम करत असतात. कोविडच्या काळामध्ये थोडासा निधी खालीवरी झाला असेल मी मान्य करतो, पण दादा कुणावरही अन्याय कधी करत नाहीत हे मला त्या ठिकाणी खात्री आहे. आणि दादा आत्ता काळ बदलला आहे, कोविडची परिस्थिती त्या ठिकाणी बदलली आहे. आता 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अगोदर वेगवान गतिमान सरकार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जायचं, आता अतिवेगवान असे दादा त्या ठिकाणी काम करतील असा विश्वास मला या ठिकाणी. सातत्याने एक प्रश्न चर्चेला जातो आहे, स्वतः शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की माझा फोटो लावून प्रचार करू नका किंवा महाराष्ट्रात फिरू नका. नाही, साहेबांनी जरी सांगितलं असेल, साहेबांनी ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार या महाराष्ट्रामध्ये घेऊन त्यांनी काम केलं, आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार घेऊन मी आणि अजितदादा पवार साहेबांना आमची टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्या सोबतीला आता आमचे देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी आहेत. मी आत्ताच भाषणामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब किती मोठ्या मनाचे व्यक्ती आहेत, मी आपल्या भाषणातून आता त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आता शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा ह्या तिघांची जोडी अतिशय घट्ट झालेली आहे, आणि हे महाविती अतिशय वेगवान या महाराष्ट्राचा विकास करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. हे होतं नूतन मंत्री संजय बनसोडे जे सांगत आहेत की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या युवकांसाठी जे नवनवं आहे ते नवीन संकल्पना राबवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लाईक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.